काय म्हणतात ते महाराज, सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते, त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते, धनुज निरोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल सुते, रम्य कपर्दिनी शैल सुते, रम्य कपर्दिनी शैल सुते। दुसऱ्या श्लोकामध्ये आपण आलेलो आहोत शंकराचार्य विरचित महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा हा दुसरा श्लोक आहे। पहिला श्लोक आपण भाग नंबर 5 आणि 6 मध्ये बघितला। दुसऱ्या श्लोकाची सुरुवात मोठी छान होती। एक तर शंकराचार्यांच्या सर्वच रचना अशा लययुक्त नादयुक्त असतात, आणि समूहात जेव्हा तुम्ही हे स्तोत्राचं पठण करता तेव्हा असा आनंद तिथून निर्माण होतो, तो आनंद तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न आहेत। म्हणून मैयाच्या आदेशाने तर आज आपण श्लोक नंबर 2 बघत आहोत। सुरुवात इथून होती की सुरवर वर्षिणी, सुरवर म्हणजे देवाधिक, देवाधिकांना प्रसन्न होऊन, देवाधिकांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करणारी म्हणजे सुरवर वर्षिणी। त्याच्यात कौतुक काय आहे? देवाधिकांना प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करणारी। आपण मर्त्य लोक काय करतो की आपण देवाधिकांनाच, देवाधिकांची उपासना करतो ना। रोज सकाळ झाली, स्नान झालं की आपण पूजा करतो। पूजा कोणाची करतो? देवांची करतो। विविध प्रकारचे देव आपल्या देव्हाऱ्यात सुशोभित असतात, पूजेत विद्यमान असतात, त्यांचा आशीर्वाद घेतो आपण। त्यांच्यावरती सुद्धा कृपेचा वर्षाव करणारे, याचा अर्थ काय झाला की तुमचा मोबाईल, त्या मोबाईलमध्ये असलेली बॅटरी, आणि त्या बॅटरीला आपण चार्ज कुठून करतो? जेव्हा ते प्लग पॉवर प्लगमध्ये लावतो तेव्हा ते चार्जिंग होतं। मग इथे जर मोबाईलमध्ये असलेली बॅटरी म्हणजे देवाधिक असतील, देव असतील, तर त्या पॉवर लाईनशी जेव्हा कनेक्ट करतो, त्या बॅटरीला चार्ज करतो, तो इफेक्ट त्या सुरवर वर्षिणीमध्ये आलेला आहे की आपल्यावरती कृपा कोण करतात? देव। मग देवांवरती कृपा करणारी जी आहे ती ती भगवती मैया, ती माऊली, ती भगवती, ती सुरवर वर्षिणी। मग दुर्धर धर्षिणी आणि दुर्मुख मर्षिणी याचं शंकराचार्यांना अभिषेक, त्यांना अभिप्रेत जो अर्थ आहे तो दुर्धर आणि दुर्मुख या नावाच्या राक्षसांचा वध करणारी। पण माझं जे, मला जे उमजत आहे ते दुसरं आहे। दुर्धर धर्षिणीचा अर्थ मी असा लावला, तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं। दुर्धर धर्षिणी म्हणजे दुर्धर रोगांचा समूळ नाश करणारी। दुर्धर रोग काय असतात? असाध्य रोग। माणसाला लागलेला असाध्य रोग काय आहे? तर माझ्या मते भवरोग। भवरोग हा सगळ्यात मोठा असाध्य आजार आपल्याला लागलेला आहे। मी देही आहे, मी म्हणजे हा देह आहे, हा सर्वात मोठा असाध्य रोग आहे। त्या असाध्य रोगातून बाहेर निघणं म्हणजे काय? नामस्मरण, म्हणजे त्या भवरोगापासून मुक्ती। यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मे विष्णवे प्रभ विष्णवे, हे विष्णू सहस्रनामात आपण म्हणतो की ज्याचं फक्त स्मरण केलं असता आपण जन्म संसार बंधनापासून मुक्त होतो, हो की नाही? मग तोच अर्थ इथे दुर्धर धर्षिणी, दुर्धर रोगांपासून मुक्त करणारी अशी ती, दुर्धर रोगांचा समूळ नाश करणारी अशी ती मैया। मग दुसरा शब्द आहे दुर्मुख मर्षिणी। दुर्मुख नावाचा राक्षस, त्याचा नाश करणारी, हे ठीक आहे, पण मला जो अर्थ लक्षात आला, दुर्मुख, दुर्मुख म्हणजे काय? दुर्मुख, दुर्मुख कोणाचं असतं? दुर्मुख म्हणजे काय? तर उदास, उदास, दुःखी, निस्तेज चेहरा ज्याचा आहे। तर निस्तेज चेहरा कशामुळे होईल? दुःखी का होईल? मानसिक दुःखामुळे। मानसिक दुःख कशामुळे? तर सर्वात जास्ती मानसिक दुःख कशामुळे होतं?
मला वाटतं अपेक्षाभंगापेक्षा मोठं दुःख नाही. सो अपेक्षाभंगाचं दुःख कशामुळे होतं? अपेक्षा ठेवल्यामुळे होतं. अपेक्षा कशामुळे ठेवतं? मी माझं माझ्यासाठी माझ्याकडून हे मी 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 याच्यामुळे हे सगळे मानसिक दुःखाला आपण प्राप्त होतं. म्हणजे मायेची मायेपासून उत्पन्न होणारी सगळं दुःख आणि त्या सगळ्यांचा नाश करणारी म्हणून ती भगवती, असं माझं इंटरप्रिटेशन आहे. दुर्मुख मर्षिणी म्हणजे मायेपासून जी आपल्याला मुक्त करते, भवरोगापासून जी मुक्त करते, मायेपासून मुक्त करते, ती दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी. आणि म्हणून ती हर्षरते आहेच. हर्षरते म्हणजे जी स्वतः आनंदामध्ये असते. जर तुम्हाला आनंद द्यायला हवा असेल तर ती स्वतः दुःखी उदास राहून कसं चालेल? दुःखी कष्टी उदास. म्हणून आपले देव नेहमी असे प्रसन्नतेने हसत असतात, कारण देवच उदास असले तर त्यांच्याकडे बघून आपल्याला प्रसन्न कसं वाटेल. म्हणून हर्षरते हर्षरते आहेच. फक्त हर्षरते एवढा एकच शब्द जरी लक्षात ठेवला तर त्या भगवतीचा चेहरा, असा प्रसन्न चेहरा तुमच्या समोर आपोआप येईल. म्हणून तो हर्षरते. आणि म्हणून सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरतेचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल. पुढचा शब्द अगदी सोपा आहे. त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी कल्म शमोषिणी घोषरते. त्रिभुवन पोषिणी, त्रिभुवनाचे पालन पोषण करणारी. ही काय सोपी गोष्ट आहे का? त्रिभुवनाचं पालन पोषण करणारी. एक कुटुंब सांभाळता सांभाळता आपल्या नाकी न येतात, तिथे सर्व त्रिभुवन, पृथ्वी स्वर्ग पाताळ असे तीन लोक, त्या तिन्ही लोकांचं म्हणून त्रिभुवनाचं पालन पोषण करणारी अशी ती जगदात्री जगतजननी अशी ती भगवती, ती आम्हाला ती आमच्यावर प्रसन्न हो. शंकर तोषिणी, शंकर तोषिणी शब्दाचे दोन अर्थ आहेत. शंकर तोषिणी म्हणजे कालच आपण बघितलं श्रीकंठ कुटुंबिनी, शंकराच्या मिसेस आहे त्या, मिसेस शंकर भगवती म्हणजे. मग इथे शंकराला तोष देणारी, शंकराला तोष देणारीचा जो दुसरा अर्थ आहे, लाक्षणिक अर्थ, तो आहे शांभवी विद्या. तुम्ही सिद्धयोगात जर गेले तर तिथे शांभवी विद्या आहे. म्हणजे गुरु आपल्याला दृष्टीद्वारे, स्पर्शाद्वारे किंवा फक्त संकल्पाद्वारे किंवा मंत्रशक्तीद्वारे त्यांची शक्ती आपल्यामध्ये संचारित करतात, ज्याच्या योगे कुंडलिनी शक्ती जागृत होते, हो की नाही? ती शांभवी विद्या जी आहे, ती शांभवी विद्या म्हणजे काय? ती साक्षात शंकरी शांकरी आहे, ती भगवती, तिचं मी वंदन करतो, असा अर्थ झाला. पुढचे जे आहे धनुज निरोषिणी दितीसुत रोषिणी, हे धनुज निरोषिणी म्हणजे राक्षस असुर, दिती सुत रोषिणी, दिती सुत, दिती आणि अदिती, अदितीचे जे सुत म्हणजे पुत्र, अदितीचे पुत्र ते झाले सुर, दितीचे पुत्र ते झाले असुर. सो म्हणजे दितीसुतचा अर्थही राक्षसच आहे. धनुज निरोषिणी दितीसुत रोषिणी, तर हा झाला पौराणिक अर्थ. मला असं वाटतं की असुरांचा नाश करणारेचा अर्थ काय? असुर कुठले? तर आपण भवसागरात पडलेल्या लोकांसाठी असुर म्हणजे अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाक्या चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान तिमिर अंधकार, अज्ञानासारखं दुसरं दुःख नाही. अज्ञानासारखं दुसरं आपल्या जीवनात असुर नाही, असं मला वाटतं. मग त्याच्या जोडीला माया मोह षडरिपू हे सगळे असुरच आहे आपल्या जीवनात, यांचा जी नाश करते ती भगवती, असं माझं एक आकलन आहे. आणि पुढे दुर्मद शोषिणी, परत तेच, हे धनुज निरोषिणी दितीसुत रोषिणी दुर्मद शोषिणी तिघांचा अर्थ असुर, आणि असुरांचा जो मी काढलेला अर्थ आहे तो षडरिपू असा आहे. पटते का तुम्हाला?
हाँ इथे वरती एक शब्द राहून गेला आपला, त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किलमिष मोषिणी घोषरते. किलमिष मोषिणी म्हणजे काय? तर सर्व दोषांचे शमन करणारे. किलमिष किलमिष म्हणजे दोष, काहीतरी एरर, त्या सर्व दोषांचं शमन करणारी. दोष म्हणजे कुठले? तर यात तुम्ही आयुर्वेदाच्या भाषेत म्हटलं तर त्रिदोष, कफ वात पित्त हे 3 दोष यांचं शमन करणारी, म्हणजेच आरोग्य प्रदान करणारी, असा एक अर्थ आपण घेऊ शकतो. पटतंय आपल्याला? आणि किलमिष मोषिणी घोष रते, घोष करणारी, कसा घोष? तर धर्माचा, नियमांचा, यमाचा, यम नियम अनुशासन या सर्वांचा घोष करणारी अशी ती भगवती, ती तुम्हा अम्मावरती प्रसन्न हो. तिसऱ्या ओळीमध्ये धनुज निरोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुते, याच्यातले धनुज दितिसुत आणि दुर्मद हे अर्थ बघितले. असुर सिंधु सुते का म्हटलेलं आहे असं तर कुठे उल्लेख मला आढळला नाही, की समुद्राची कन्या, कारण समुद्रातून लक्ष्मी माताच निघालेली आहे असं आपण ऐकलेलं आहे. मग इथे सिंधू सुते का म्हटलेलं आहे याच्यात बराच विचार केला, पण मला काही दुसरं उत्तर सापडलं नाही. पण जे सापडलं मला ते असं आहे की समुद्र सिंधू सुते म्हणजे काय? समुद्राची कन्या. समुद्र म्हणजे काय? तर व्यापकता. कशी व्यापकता? म्हणजे साधनेची व्यापकता, ज्ञानाची व्यापकता, प्रचंड साधना किंवा उग्र तप. मग या तपातून, या साधनेतून, या उपासनेतून निर्माण होणारी मनःशांती किंवा आत्मज्ञान, आणि म्हणून तिला म्हटलेले आहे सिंधुसुते, असं एक माझं नम्र निवेदन आहे. आणि हे सगळं म्हणून आपण म्हणतो, ही स्तुती करून म्हणतो, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते, रम्यकपर्दिनी शैलसुते, रम्यकपर्दिनी शैलसुते. तुमचे अभिप्राय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायांची मी आतुरतेने वाट बघत असतो, कारण तेच माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. तुमचे अभिप्राय जे असतील तसे कृपा करून मला कळवा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तुम्ही, तर ते ज्यांनी नाही केलं ते करून घ्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.